द्यायला पाहिजे. निवडणुकीत राष्ट्रवादीला निवडून द्या, विकास कामांसाठी 100 कोटी देतो. लातूरमध्ये अजित पवार यांचं आश्वासन. निवडणुकीत राष्ट्रवादीला निवडून द्या, विकास कामांसाठी 100 कोटी देतो असं आश्वासन लातूरमध्ये अजित पवार यांनी दिलंय. आजपर्यंत सगळ्यांनी राष्ट्रवादीला साथ दिली, त्याच पद्धतीनं येत्या निवडणुकीत देखील साथ द्या. विकास कामांसाठी 100 कोटी रुपये देतो असं आश्वासन यावेळी अजित पवार यांनी दिलंय. तसं येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा डॉक्टर अफसर शेखच्या नेतृत्वाखालच्या सगळ्यांना तुम्ही निवडून द्या. माझा शब्द आहे, मी तुम्हाला 100 कोटी रुपये देईल. लातूरमध्ये अजित पवार यांनी आश्वासन दिलंय. आजपर्यंत सगळ्यांनी राष्ट्रवादीला साथ दिलीय, त्याच पद्धतीनं येत्या निवडणुकीत देखील साथ द्या. विकास कामांसाठी 100 कोटी रुपये देतो असं आश्वासन यावेळी अजित पवार यांनी दिलंय. पुन्हा एकदा पाहूयात अजित पवार नेमकं काय म्हणाले. तसं येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा डॉक्टर अफसर शेखच्या नेतृत्वाखालच्या सगळ्यांना तुम्ही निवडून द्या. माझा शब्द आहे, मी तुम्हाला 100 कोटी रुपये देईल. येत्या निवडणुकीत देखील साथ द्या, राष्ट्रवादीला निवडून द्या, विकास कामांसाठी 100 कोटी देतो असं आश्वासन अजित पवार यांनी दिलंय. लातूरमध्ये एका सभेत त्यांनी हे आश्वासन दिलं, हे वक्तव्य केलं आहे. यासोबतच त्यांनी सभेमध्ये असलेल्या कार्यकर्त्यांना, नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन केलं. शंभर कोटींची घोषणा करताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. भाजपा नेते केशव उपाध्ये आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेले आहेत. आपण पाहतोय अजित पवारांनी आश्वासन दिलंय, निवडणुकीत राष्ट्रवादीला निवडून द्या, विकास कामांसाठी 100 कोटी देतो. खरं म्हणजे अशा प्रकारचं सांगणं, घोषणा करणं हे खरोखर दुर्दैवी आहे. ज्यावेळी एखाद्या राज्याचा मंत्री म्हणून शपथ तुम्ही घेता, त्यावेळी तुम्ही एका अर्थाने त्या पालकाचा, संपूर्ण राज्याचे, आणि पालकाचं काम हे असतं की त्यांनी राज्यातल्या सर्वांकडे समान गोष्टीने बघितलं पाहिजे. पण तुम्ही आम्हाला हे केलं तर आम्ही तुम्हाला ते करू, अशा प्रकारची देवाणघेवाणीची भाषा ही राज्यकर्त्यांना, मंत्र्यांना, उपमुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला ही नक्कीच शोभणारी नाही, हे दुर्दैवी आहे नक्की. धन्यवाद तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेसाठी. लातूरमध्ये अजित पवार यांनी आश्वासन दिलंय, निवडणुकीत राष्ट्रवादीला निवडून द्या, विकास कामांसाठी 100 कोटी देतो असं आश्वासन यावेळी अजित पवारांनी दिलंय. लातूरमध्ये सभेत आयोजन करण्यात आलं होतं, या सभेमध्ये त्यांनी हे आश्वासन दिलंय. तसं येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा डॉक्टर अफसर शेखच्या नेतृत्वाखालच्या सगळ्यांना तुम्ही निवडून द्या. माझा शब्द आहे, मी तुम्हाला 100 कोटी रुपये देईल. तसं येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा डॉक्टर अफसर शेखच्या नेतृत्वाखालच्या सगळ्यांना तुम्ही निवडून द्या. माझा शब्द आहे, मी तुम्हाला 100 कोटी रुपये देईल. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेले आहेत. हे आश्वासन आपण ऐकतो अजित पवारांचं, हे आश्वासन कायदेशीर आहे का? मला वाटतं अशा प्रकारचं निवडणुकीच्या तोंडावर आश्वासन देणं योग्य नाही. हे मतदारांना प्रलोभन देण्यासारखं त्या ठिकाणी होतंय, आणि मला वाटतं हे योग्य नाही. कारण निवडणुकीच्या तोंडावर 100 कोटी देतो, आणि त्या 100 कोटीच्या बदल्यात राष्ट्रवादीच्या मागे उभा राहा हे सांगणं त्या ठिकाणी आचारसंहितेचा पण भंग करणारे त्या ठिकाणी आहे.
राज्याची तिजोरी त्यांच्या हातामध्ये आहे. ज्या अर्थमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी अशा प्रकारे वक्तव्य करणं मला वाटतं अत्यंत चुकीचं आहे. त्यांनी हे वक्तव्य करता कामा नये. धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेसाठी. लातूरमध्ये अजित पवार यांचं आश्वासन, निवडणुकीत राष्ट्रवादीला निवडून द्या, विकास कामांसाठी 100 कोटी देतो असं आश्वासन अजित पवार यांनी दिलंय. आणि त्यांच्या या आश्वासनानंतर, या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.